पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढती गुन्हेगारी आणि गेल्या 15 दिवसामध्ये झालेले बलात्कार आणि बालिकेवरती अत्याचार या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्यानं रुजू झालेले आयुक्त पोलीस आयुक्त यांच्याशी भेट मी स्वतः आमदार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमच्या महिला संघटिका सगळेजण आम्ही भेटलो आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढती गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे निवेदन दिलं आणि ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली. खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजकीय हस्तक्षेप गुन्हेगारी पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्यामुळं गुन्हेगारी वाढते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक गुन्हेगार अनेक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याबरोबर सातत्यानं फिरताना वावरताना दिसतात आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड शहर आजूबाजूचा औद्योगिक परिसर यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढती आणि त्याला राजकीय आश्रय मिळतो आहे आणि तो आश्रय मोडा आणि मोडीत काढावा असं मागणी आम्ही आयुक्तांना केली आणि जी गुन्हेगार पिंपरी चिंचवड शहरामध्ये तडीपार आहेत ते राजरोसपणे फिरतात त्यांचा देखील आळा घालावा आणि या शहर भयमुक्त भीतीमुक्त पिंपरी चिंचवड शहर करावं आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही केली. एक राष्ट्रवादीचे आणि आता खासदार साहेब आणि आमदार पिंपरी दोन्ही आले होते शिवसेनेचे. तो दोघांचे विषय असे होती याचा सल्ला घेत 5-6 घटना घडल्या. तरुण मुलीं आणि अल्पवयीन मुलींवरती बलात्कार किंवा गुन्हेभंगाचे प्रकार याचा आला घालावा असं एक मागणी होती आणि गुन्हेगारांबद्दल. एक गुन्हेगाराचे शहर आहे असं आधी सांगितलं गेलं. याचा अर्थ असा आहे की गुन्हेगार गुन्ह्याची संख्या जास्त आहे. आधी सांगितलं मी कामगार वर्ग जास्त आहे ते जिग्गू झोपडी गरीब यांच्या वस्तीत जास्ती आहे. तर मग क्राईम बाहेर लवकर येते आणि जे बलात्काराचे प्रकार जे घडलं दुर्दैवाने सगळी जी गोष्ट आहेत सगळं ओळखीचे माणूस एका घटनेमध्ये वडील एका घटनेमध्ये मामा दुसऱ्या घटनेमध्ये वडील मधूच्या अवस्थेमध्ये झोपताना तो दुसरा ओळखीचा माणूस असं प्रकार आहे. एकूटपर्यंत घराच्या आत पोलीस जाऊन आला घालता येते हे जरा मला बघायचं आहे म्हणजे एक सामाजिक पण प्रश्न आहे. पोलिसांवरती असा एक प्रश्न आहे की तुम्ही दाद घेत नाही ते प्रश्न मी सोडवलेला आहे. आता CP पासून पोलीस स्टेशनपर्यंत प्रत्येकाने नागरिकांना भेटतात. कोणी नाही भेटलं तर ते मला भेटतात आणि रेस्पॉन्स पोलीस स्टेशनला यायचं नाही तुम्ही फोन केला तर पोलीस 10 मिनिटात येते ते लोकांना.